मी पहिल्यांदा बारामतीत आलो आहे. मी राजकीय नेता नाही, राष्ट्रवादीची विचारधारा माझी नाही. मग मी इथं का आलो असा प्रश्न तुम्हाला पडेल. सुनंदाताई साहेबांनी गत 4 दिवसांमध्ये जो जेन्युइन फॉलोअप ठेवला की तुम्हाला यावं लागेल बाप आणि लेक या विषयावर बोलण्यासाठी, मी एक वक्ता आणि व्याख्याता आहे. खरं म्हणजे 2012 ला जगातून एक माणूस भारतात एवढी राज्य असताना महाराष्ट्राची निवड करतो, महाराष्ट्रात 36 जिल्हे असताना, 354 तालुके असताना, कॅलिफोर्निया अमेरिकेतून येतो, तो असतो इंटेल कॉर्पोरेशनचा अमेरिकेचा अध्यक्ष क्रेग बॅरेट, तो बारामतीला येतो. जगातला माणूस बारामती बघण्याची इच्छा प्रकट करतो, संगणक ज्ञान तळागाळात पोहोचलंय का हे बघण्यासाठी इथं येतो 2012 ला, आणि लिमटेक या गावाची निवड करतो. तो म्हणतो की मला तुम्ही दिलेल्या पद्धतीनं जायचं नाही. बघा, जसं एखादं इन्स्पेक्शन असतं आणि एखादा शिक्षक अगोदर मॅनेज केलेलं असतं, तसं कदाचित असेल असं त्याला वाटलं. आणि तो म्हणतो की तुमच्या पद्धतीनं इन्स्पेक्शन होणार नाही, मी माझ्या पद्धतीनं करेल. आणि सगळ्यांमधून अचानकपणे लिमटेक नावाच्या गावाची निवड होते. हा क्रेग बॅरेट तिथं जातो आणि विद्या प्रतिष्ठाननी जे केलेलं काम आहे, संगणक ज्ञानाचं काम, तिथं गेल्यानंतर एका ग्रामीण मुलीशी संवाद साधतो आणि सांगतो मला हे कम्प्युटर चालवून दाखव. ती मुलगी लिलया चालवून दाखवते आणि तिला विचारतो तुझी इच्छा काय, तर ती एकच बोलते दररोज गुरुवार असावा. म्हणजे फक्त गुरुवारी ही गाडी येत होती. अरे, जगातल्या ज्या माणसाला भुरळ पडली, जगातला कॅलिफोर्नियाचा माणूस इंटेल कॉर्पोरेशनचा बारामतीत आला, त्याचं आश्चर्य मला वाटलं आणि म्हटलं जगातली माणसं येतात, आपणही जाऊन बघावं म्हणून आज आलो आहे. मी विज्ञानवादी आहे परंतु आध्यात्मिक आहे. माझी नम्र विनंती एपीएस साहेबांना निवेदन देण्यासाठी 5 मिनिट थांबवावा, माझी नम्र विनंती मातृशक्तीला, कारण मी राजकीय नेता नाही, वक्ता आहे. मला मूव्हिंग ऑब्जेक्ट 0 लागतं, ते काही मिनिट बोलून जाणार आहे मी. बरोबर आहे सर, कोणीही उठू नका प्लीज, प्लीज फक्त 10-15 मिनिट प्लीज, थँक्यू. मी विज्ञानवादी आहे तरी आध्यात्मिक आहे. विचार करून बघा, द गॅलेक्सीज, एवढ्या मोठ्या आकाशगंगा, त्यात पृथ्वीसारखा छोटासा ग्रह, कधी विचार केलाय का तुमचा माझा जन्म अमेरिकेत नाहीये, का आफ्रिकेत नाहीये, का कॅनडात नाही, का अफगाणिस्तानमध्ये नाही? विचार करू शकत नाही. नियंत्याने तुमचा माझा जन्म अमेरिकेत नाहीये, कॅनडात नाही, घालून घातला तो भारत देशात, ही भाग्याची गोष्ट आहे. आणि भारताच्या पाठीवर एवढी राज्य, जन्म झारखंड बिहारमध्ये नाहीये, आसाम अरुणाचलमध्ये नाहीये, जन्म परमेश्वराने घालून घालावा तो छत्रपतींच्या महाराष्ट्रात, 7 जन्माची पुण्याई लागते. इथं जन्म आहे आणि महाराष्ट्राच्या पाठीवर बारामतीत जन्म घेणं हे महापुण्यवानाचं लक्षण आहे. हे तुम्हाला कळणार नाही. दुष्काळी तालुक्यात जा, विकास काय इथं कळेल. इथं आल्यानंतर प्रत्येकाला वाटतं आयुष्य असं जगावं. काय सुविधा आहेत इथली, जिल्हा परिषदेची वास्तू असेल, पंचायत समितीची असेल, नगरपालिकेची असेल, सुंदर फॉरेन मधल्या वास्तू असाव्यात अशा वास्तू आहेत. एवढं सुंदर फुलासारखं ठेवलं. महाराष्ट्राची परंपरा आहे, संन्याशाचा पोर म्हणून हिणविला, त्या पोरानं सुद्धा अमृताते ही पैजा जिंके ऐशी ज्ञानेश्वरी निर्माण केली, त्या संत ज्ञानेश्वरांचा हा महाराष्ट्र आहे.
आपल्या विज्ञानवादी अभंगाने समाजात प्रबोधन करणाऱ्या जगद्गुरु तुकोबांचा हा महाराष्ट्र. इंग्रजांच्या विरोधात सर्वप्रथम बंड करणाऱ्या 1832 ला फासावर जाणाऱ्या आद्य क्रांतिकारक उमाजी नायकांचा हा महाराष्ट्र. निमित्त होत 1876 दुष्काळाचं. रामोशी समाजाला हाताशी घेतला, इंग्रजांच्या विरोधात लढ्याची प्रेरणा निर्माण केली त्या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडक्यांचा हा महाराष्ट्र. जगेल तर देशासाठी, मरेल तेही देशासाठी हे व्रत आयुष्यभर जोपासून अजन्म ब्रह्मचारी राहून भारतभूची सेवा करणाऱ्या वस्ताद लहुजी साळव्यांचा हा महाराष्ट्र. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र. स्त्रियांना शिक्षणाची द्वारं खुली करणाऱ्या महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुलांचा हा महाराष्ट्र. महाराष्ट्र धर्म म्हणजे काय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर उत्तर हिंदुस्थान पावेतून येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा हा महाराष्ट्र. अध्यात्मतेच भजनतेच, पण अध्यात्माच्या सहाय्यानं ग्रामगीता लिहिणाऱ्या वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज आणि परमपूज्य गाडगे महाराजांचा हा महाराष्ट्र. कीर्तनाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या परमपूज्य भगवान बाबा आणि सेवालाल महाराजांचा हा महाराष्ट्र. ज्या महापुरुषाच्या अगोदर आद्य समाज सुधारक अशी बिरुदावली लावली जाते, ज्या महापुरुषांना 12व्या शतकात पहिला आंतरजाती विवाह घडवून आणला, ज्या महापुरुषांना समतेचं बीजारोपण पहिल्यांदा केलं आणि आजच्या पार्लमेंट सदृश्य रचना 12व्या शतकात अनुभव मंटपाच्या माध्यमातून केली, आणि ज्या महापुरुषाचे 20 वर्ष आमच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेड्यासारख्या ठिकाणी गेले, त्या आद्य समाज सुधारक महात्मा बसवेश्वरांचा हा महाराष्ट्र. संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून गावोगावी जाऊन डफावर थाप मारून प्रबोधन करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेखांचा हा महाराष्ट्र. आणि बालसेवांचा आदर्श राजा शिवछत्रपती करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा हा महाराष्ट्र. म्हणून तुम्ही आम्ही महाभाग्यवान आहोत, या मराठी मातीत तुमचा आमचा जन्म झाला. मी इथं का आलो, मी सहसा कोणतं व्याख्यान राजकीय सभांमध्ये स्वीकारत नाही, हे वैशिष्ट्य आहे. पण मी इथं का आलो, माझं अंतर्मन सांगत होत, एक 84 वर्ष वयाचा महायोद्धा, चारही बाजूला संकट आहे, घायाळ आहे, शरपंजरी पळावात ऐसे बाण चालत येत आहेत, असंख्य बाण लागलेत, आणि त्या बापाला वाचविण्यासाठी मुलापेक्षाही तसुभर कमी नसणारी आमची सुप्रिया ताई मैदानामध्ये उतरली आणि ती रणरागिणी बघण्यासाठी मी इथं आलोय. पहिल्यांदा मी बघतोय, कधी संबंधच नाही. एक लक्षात घ्या, पुत्र संकटात सापडले बाप दौडले, पण बाप संकटात असताना एक पुत्री रणझुंजार योद्ध्याप्रमाणे लढते हे महाराष्ट्राला नाही हिंदुस्थानाला पहिलं चित्र आहे, हे पहिलं उदाहरण आहे. आणि म्हणून मी नेहमी व्यक्त करत असतो, शिवाजी महाराज दिनांक 2 मार्च 1660 ला पन्हाळ्याच्या वेढ्यात सापडले. 4 सव्वा 4 महिने झाले, महाराज निसटले 12 जुलै 1660 ला. पण आईचं वात्सल्य उफाळून आलं, महाराजांना सोडविण्यासाठी दस्तरखुद्द राजमाता जिजाऊ साहेब तयार झाल्या. आदेश दिला, मी माझ्या शिवबाला स्वतः सोडवायला जाणार. अरे कोणाची हिंमत नाही आऊसाहेबांना अडवण्याची, कशी बशी हिंमत केली आणि सांगितलं, आऊसाहेब एवढ्या अपुऱ्या फौजेनिशी वेढा फोडू धजू पाहणं म्हणजे, तर तेव्हा आऊसाहेब म्हणतात, काय होईल, एक वेळ आम्ही खर्ची पडू पण स्वराज्याला शिवबाची गरज आहे, हे धाडस आऊसाहेबांचं आहे. आज फक्त चित्र उलट आहे, इथे आई आणि मुलगा आहे, इथे बाप आणि लेक आहे, पण धागा तोच आहे. आणि म्हणून मी इथं आलो आहे. मला अभिमान वाटतो, मी कधीच भेटलो नव्हतो या ताईंना, कारण साधा नगरसेवक झाला,
त्याची पत्नी, आमदार झाला त्याची पत्नी, मंत्र्याची पत्नी, किलो किलोनी सोनं गळ्यात घालणारी महाराष्ट्रात मी बघितली. एक ताई अशी बघितली की एक काळी पोत आणि मंगळसूत्र बडेजाव पला नाहीये, ही साधी ताई बघण्यासाठी मी इथं आलो आहे. एवढ्या मोठ्या महायोद्ध्याची मुलगी आहे, गर्व दिसला नाही, विनम्रता रक्तात आहे, आपसुक पडलेल्या प्रश्नाला हसत उत्तर देणारी आहे, संयमी ताई बघण्यासाठी मी इथं आलो आहे. विरांगणा आहे, ती सालास आहे, ती संयमी आहे, ती धाडसी आहे. आणि हे सगळे गुण खरं सांगतो आज माझं व्याख्यान नाही आहे. खूप सारे लोक बोलत होते, मी घड्याळाकडे बघत होतो, वैतागलेला मॉब माझ्यासमोर आणि त्यांच्यासमोर मी उभा राहणार असं चित्र. आणि म्हटलं आता काय बोलावं, मला असं वाटलं की दोन तीन वक्ते आहेत, एखाद्या व्याख्यानाला बोलवा. जिजाऊ ते अहिल्या हे व्याख्यान ऐका. रणरागिणींनो हे उदाहरण मी मुद्दाम सांगतो. अहिल्यादेवी होळकर ही घराघरात माऊली असली पाहिजे. ती केवळ कशासाठी, आपण एखादा माणसाचा मृत्यू झाला तर कोसळून जातो. खरं म्हणजे योगायोगाची गोष्ट, अहिल्यादेवींचा जन्म 1725, विवाह 1733, मुलगी बघायला आणि मुलगा बघायला असा घडलंच नाही. बाजीराव पेशव्यांचा तळ पडला चोंडीला, घोड्यांचा आवाज आला, पळापळ सुरू झाली. काही मुली वालुकाचं शिल्प करण्यात मग्न होत्या, एक मुलगी पळून गेली नाही. बाजीरावांना आश्चर्य वाटलं, हे धाडस आणि कौतुक वाटलं. बाजीरावाला राहवलं नाही, विचारला ही कोणाची मुलगी आहे. आणि काही क्षणात उत्तर आलं, ही गावचे पाटील माणकोजी शिंद्यांची मुलगी. मग कळलं की शिंदे आडनाव धनगरामध्ये, धनगर पाटलाची मुलगी. बाजीरावाला राहवलं नाही, बाजीरावाच्या मुखातन वाक्य निघाले, मल्हारराव होळकर होते. मल्हारराव आपल्या खंडूसाठी बरी आहे. बालविवाह त्या काळात व्हायचे आणि बघता बघता ही मराठी कन्या राजकन्या झाली. दैव असं असतं, प्रारब्ध असं असतं. एक मराठी मुलगी, खरं म्हणजे एखाद्या राजाची मुलगी राजकन्या व्हावी नवल नाहीये. पण शेड्या मेंढ्या मागं फिरणाऱ्या धनगर समाजाची एक मराठी कन्या मध्य प्रदेशातली राणी झाली. दुःखामागून दुःख, संकटामागून संकट, बघा विवाह झाला 20व्या वर्षी, पहिला मुलगा झाला मालेराव 1745, दुसरी मुलगी झाली 1748 मुक्ता. संसार फुलला, आनंदाने चालू होता, अरेघात झाला 1754 कुंभेरच्या लढाईत खंडेरावाचा मृत्यू झाला आणि ही अहिल्या विधवा झाली. बाई एकटी आहे, बाई विधवा आहे. आता आक्रमण केलं पाहिजे म्हणून राघोबा दादा निघालेत. सक्षणाताईंनी सांगितलं, ते इतकं जबरदस्त उदाहरण आहे. बाई एकटी आहे म्हणून गिधाडाच्या त्या काळात ही नजरा होत्या, दशाज आहेत. परंतु राणी डगमगली नाही. अहिल्यादेवीनी सांगितलं, रणांगणावरती लष्कर सज्जपणे एक पत्र पाठवला. पत्रातला मजकूर होता, राघोबा दादा तुमच्या लढायाचा इतिहास, पराक्रमाचा इतिहास, विजयाचा इतिहास आहे. एक विजय अजून होईल कदाचित तुमच्याकडनं मी हरले तर, पण जर चित्र उलट झालं आणि तुम्ही माझ्याकडून हरलात तर बाईच्या हातून पहिलं युद्ध हरण्याची नामुष्की येईल. एका वाक्याने राघोबा दादा मागं फिरलेत, ही ताकद महिलेची आहे. स्वाभिमान असला पाहिजे. आज तो व्याख्यानाचा विषय नाहीये, पण मी सुप्रियाताईंच्याबद्दल, मला बायोडाटा पाठवला 196 पेज, म्हटलं स्वतंत्र व्याख्यानाचा विषय हा. मोठ्या साहेबांचा बायोडाटा त्याच्यापेक्षा मोठा, म्हटलं हे वाचता वाचता माझी दमछाक झाली. काम करत असताना यांची किती दमछाक झाली असेल त्याची कल्पना करवत नाही. पण एक सांगतो, हॅट्रिक घेणं सोपं नाही आहे. 3 वेळा हॅट्रिक. संसदपटू होणं सोपं नाही आहे. अनेक खासदारांच्या मुली खासदार झाल्या महाराष्ट्रात, पण संसदेत छाप पाडता आली नाही. अनुवंशिकतेनं यावं लागतं, तसं कर्तृत्वाची ही जोड लागते. हे दोन्ही महासंगम सुप्रियाताईंच्या मध्ये आहेत. एक उदाहरण देतो, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये चांगलं काम कसं करावं. जेव्हा सुप्रियाताईंना कळलं की काही मुलींची परवड होते शाळांना यायला, वेळेवर बसस येत नाहीत,
गाववाड्यांचे रस्ते. सुप्रिया ताईंच्या मनामध्ये एक विचार आला की आपण सगळ्यात जास्त सायकल देऊ लहान मुलींना. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक विक्रम ठरावा, सायकलचं महास इतकं प्रचंड प्रमाणात वाटप झालं. हा सुप्रियाताईचा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये रुजुवात झाला. दुसरं उदाहरण सांगतो मी. एक कुटुंब माळेगावच्या जवळ, आणि अचानकपणे डायग्नोसिस झालं गर्भाशयाचा कॅन्सर. चौथ्या स्टेजला गेला. निदान झाल्यानंतर अवघ्या 3 महिन्यात ती महिला मरण पावली. लहान लहान मुलं निराधार झाली. बघता बघता त्या कुटुंबाचं हास्य निघून गेलं. सुप्रियाताईंच्या ध्यानात आलं की एक बाई निदान जर झाल्यामुळं मरत असेल आणि त्याची लेकरं उघड्यावर पडत असतील, कॅन्सर झाल्यानंतर उपचार होण्यापेक्षा कर्करोगाचं निदान करण्यासाठी सुप्रियाताईंनी गावागावात पॅप स्मेअर टेस्ट म्हणजे गर्भाशयाचा कर्करोग अगोदरच ओळखण्यासाठी हा महाआरोग्य यज्ञ सुरू केला आणि कित्येक कुटुंब वाचविली म्हणून मी भेटण्यासाठी आलो आहे. राहता राहिला प्रश्न निदा विकास निधीचा. 1249 कोटी रुपये संत ज्ञानेश्वरांच्या महामार्गासाठी, 2814 कोटी रुपये संत तुकारामाच्या महामार्गासाठी, 328 कोटी रुपये अष्टविनायक गणपतीच्या महामार्गासाठी. एवढंच नाही, सिंचनाचा जो महापूर पेयजलपासून ते शेतीपर्यंत लागणार आहे, मग पुरंदर योजना असेल, भोर योजना असेल, मुळशी असेल, खडकवासला असेल, वेल्ला असेल, किंवा लाकडी निंबोडी सारखा प्रकल्प असेल, जिथे 348 कोटी रुपये ताईंनी दिले. पुरंदरच्या जलप्रकल्पाला 126 करोड, दौंडच्या जल सुविधेसाठी 187 कोटी. एवढंच नाही, बदलतं तंत्रज्ञान युवकांना साध्य करता यावं म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं माध्यम त्यांनी IBM च्या माध्यमातून वापरलं आणि आजच्या तरुणांना एक नवीन कोर्स दिला. म्हणून आज सगळ्यात महत्वाचं त्यांचं गुणगान करत असताना आनंद होत आहे. एक पोस्ट व्हायरल झाली होती 1 मिलियनपेक्षा जास्त, ती पोस्ट शिवाजी पार्क मधली होती. पवारसाहेब बसलेले आणि बूट निघाला. सुप्रियाताई नम्रतेने वाकल्यात, दुसऱ्यांना सांगितलं नाही. बूट घालणारी लेख, बघता बघता हा फोटो 1 मिलियनपेक्षा जास्त व्हायरल झाला. लक्षात घ्या, हे आपसूक घडलेलं असतं, संस्काराचा पाया भक्कम असतो. आणि म्हणून आज खरं तर पवारसाहेबांनी मला या महायुद्धाचं कौतुक वाटतं. मी मुद्दाम सांगू इच्छितो, पाच मिनिट फक्त थांबा. माझी नम्र विनंती आहे, निवेदन नंतर द्या, कारण मला राजकीय सभांमध्ये बोलण्याचा अनुभव नाही आहे. मी हृदयातनं वाटलं म्हणून इथं आलो आहे, अन्यथा मी ठरवलं तर कुठं जात नाही, मला कोणी बोलू शकत नाही. मी अवलिया माणूस आहे, विचार आला जिथे पटलं तिथे आलो. पण पवारसाहेबांसाठी मी इथं आलो आहे. आवर्जून सांगू इच्छितो, शरद पवार साहेबांची आणि माझे विचारसरणी मुळीच सारखी नाही आहे. 4 मताशी मतभेद आहेत, परंतु तरी सुद्धा 96 मताशी एकरूप होऊन मी इथं आलो आहे. 100 पैकी 100 मतं कुणाचीच कुणाला पटत नसतात, परंतु 100 पैकी 96 मतं पटली तरी विचाराने मोठं असलं पाहिजे. आज मी इथं आलो आहे. खरं म्हणजे हा महायोद्धा एवढा मोठा आहे की ज्या महायोद्ध्यांनी कार्याचा डोंगर उभा केला असं म्हटणं, कार्याचा सह्याद्री उभा केला असं म्हणणंही छोटं आहे, कार्याचा हिमालय उभा केला असं म्हणणं खऱ्या अर्थानं वावगं ठरला नाही, एवढं मोठं कार्य आहे. परंतु पवारसाहेबांच्या बद्दल एवढंच सांगेल मी. मला किती मिनिट आहेत? हां, यानंतर आदरणीय सुप्रियाताई साहेब बोलणार आहेत. ठीक आहे, मला मी भरपूर काही मुद्दे होते, परंतु पवारसाहेबांच्या बद्दल एकच सांगू इच्छितो. जाता जाता मला लहानपणापासून कळतं, साधा विचार आहे, मी लाभार्थी नाहीये, मी बारामती मतदारसंघातला नाहीये, मी मला कोणताही फायदा झालेला नाही, पण तुम्ही लाभार्थी आहात, कुठला ना कुठला फायदा तुम्हाला झालाय, म्हणून तुम्ही ऋणातून उत्तरही होण्यासाठी खऱ्या अर्थानं एकरूपतेने लढलं पाहिजे. माझ्या विचारात मतभिन्नता असतानाही मी आलो, राष्ट्रवादीची विचारसरणी माझी नाही तरीही मी आलो, त्याचं कारण आहे.
त्याचं कारण असं की दिल्लीमध्ये द ग्रेट मराठा लीडर असं जेव्हा नाव निघतं तर मागच्या 50 वर्षाच्या संसदीय इतिहासातलं एकच नाव आहे, माननीय शरदचंद्र पवार साहेब. आणि मनात विचार आला, ताई साहेब मी मागच्या आठवड्यामध्ये रेल्वेने जात होतो, मी वरच्या बर्थमध्ये होतो, 3 टायरनी जात होतो आणि खालच्या सीटवरती तुमच्या बारामती मतदारसंघातले 3-4 जण प्रवास करत होते. मी तटस्थ थर्ड अंपायर सारखं ऐकत होतो. जाता जाता एवढं उदाहरण सांगून आपली रजा घेणार आहे, कारण मला टांगती तलवार ठेवून बोलताच येत नाही. माझा व्याख्यानाचा विषय तास 1.5 तास, मला अशा चिठ्ठ्या मध्येच घड्याळ दाखवणं नाही आवडत. पण काही शेवटचा मुद्दा सांगण्यासाठी मी इथं उभा आहे, आणि जर सांगितला नाही तर मला जाताना हुरहुर वाटेल. ताई साहेब त्या रेल्वे मधून प्रवास सुरू होता आणि 3-4 युवकांचा संवाद सुरू होता. एक युवक म्हणत होता ताई साहेब 1 लाख मतांनी निवडून येतील, दुसरा म्हणत होता 1.5 लाखांनी येतील, तिसरा थोडा भयभीत चेहऱ्याने बोलत होता. तो जो बोलला ना ते तुम्हाला सांगतो, त्या दोघांमधला संवाद. तो म्हणाला मागच्या वर्षी मागच्या पंचवार्षिकला मुंबईमधून मी इथं आलो नाही मतदानासाठी, मला रजा मिळाली नाही, पण यावेळेस रजा नाही मिळाली तर विदाउट पे मी येणार आहे. म्हणजे भावना काय? बघा तो युवक तुमच्या भागातला, बाप हमाली करायचा, कायमची हमाली, 18 विश्वदारिद्र्य. मग तो म्हणत होता की पवार साहेबांनी इंजिनिअरिंग कॉलेजची व्यवस्था केली म्हणून मी इंजिनियर झालो. अरे जेव्हा या कॅम्पसमध्ये प्रवेश करत होतो ना, क्षणभर वाटलं लंडनच्या कॅम्पसमध्ये प्रवेश करतो की काय, अरे एवढे सुंदर कॅम्पस तुमच्याकडचे, हेवा वाटतो तुम्ही किती स्टँडर्ड लाईफ जगताय. कधी दुष्काळी तालुक्यात या मग कळेल. तो बोलत होता की मी इंजिनियर झालो म्हणून पोटा बनायला लागलो, मागच्या वेळेस मी रजा टाकून आलो नव्हतो पण यावेळेस डब्ल्यू विदाउट पे येईल. तो काय बोलला माहितीये? तो बोलला कदाचित माझं एक मत नाही पडलं आणि दुर्दैवानं ताई साहेब संकटात सापडल्या, दगा फटका झाला, तर ज्या पवार साहेबांनी कॅन्सरचा पराभव केला 20 वर्षात, जर दगा फटका दुर्दैवानं झाला आणि मी मतदान न करता मुंबईत बसलो तर मला आयुष्याची पश्चातापाची भावना निर्माण होईल. नका फटका तर होणार नाही पण तरी सुद्धा रिस्क घेऊ इच्छित नाही अशी मानसिकता मतदारसंघामध्ये. एवढं प्रेम तुमच्यावर आहे ताई साहेब, भाग्यवान आहात. तो बोलला की पितामह भीष्माला जसे बाण लागले तसे पवार साहेबांना वेगवेगळ्या दिशांमधून बाण लागतात, कुठून? दिल्लीतून, दिल्लीपासून गल्लीपर्यंत बाण येतात. 84 वर्षाचा हा योद्धा बाणाला डगमगत नाही, पितामह भीष्माप्रमाणे खालीही पडला नाही. तो जो माणूस बोलला, तो मतदाता जो बोलला ना, तो नीट ध्यानात घ्या. तो बोलला की एका मतासाठी मी येणार आहे कारण ताईला धोक्यात टाकायचं नाही, रात्र वैर्याची आहे. तो बोलला कदाचित दगा फटका झाला तर मला मी माफ करू शकणार नाही आणि हा योद्धा ज्याने कॅन्सरचा पराभव केला तो योद्धा आज उभा निदड्या छातीना, त्या योद्ध्याला मी जमिनीवर पडू देणार नाही हा संकल्प करणारी माणसं जोपर्यंत या मतदारसंघामध्ये आहेत तोपर्यंत ताई साहेब तुम्ही काळजी करण्याची गरज नाहीये असं मला वाटतंय. आणि एवढंच सांगतो, पवार साहेबांनी लावलेल्या वटवृक्षाला चोही बाजूने आग लावण्याचा प्रयत्न होतोय. आग लागल्याबरोबर काही लोक उडून गेले, जी पवार साहेबांची निष्ठा ठेवून आहेत ती मात्र आग असताना सुद्धा, ढग लागत असताना सुद्धा अवतीभवतीच आहेत. या आग लागल्यानंतर उडणारी माणसं बघितली, पळून जाणारी माणसं बघितली, पण मतदानाच्या रूपानं या आग लागल्यानंतर पाणी मरण्याचं काम तुम्ही करावं, एवढंच मी साथ घालतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.